ईशान काय करतोय झाड लावतोय झाड हे अरे कारची रेस करतोय कुठली कार जोरात जाते ते बघतोय अरे पण मग जी जोरात ढकलशील ती जास्ती पुढे जाईल ना अरे खरच की बरं ती पुस्तक इकडे हा अरे हा ही वही आहे ना हे बघ ही पुस्तक अशी ठेवली आहेत ही वही अशी ठेवली आहे म्हणजे घसरगुंडीच ना बरोबर आपण हिच्यावरून कार सोडून बघायची मी इथं थे ठेव अरे वा बरीच लांब गेली की दोन्ही एकदम सोडून बघूया बघूया कुठली पुढे जाते येते ठीक आहे ए पण मी एकदम सोडणार हा अरे कार जिंकली ऐक ना परत एकदा सोडूया बर हुं? परत कार जिंकली दिलेली वाढदिवसा करता अच्छा। बर मला एक सांग आपण हा उतार थोडा कमी केला तर ओ, चल करून चालेल मागच्या वेळेस जेव्हा उतार जास्ती केलेला तेव्हा ती त्या रेषेपर्यंत केलेली हा आता उतार कमी केल्यावर बघू काय होत चालेल नाही थांब तीच गाडी सोडूया परत बरं अरे या वेळेस पण आधीच थांबली की म्हणजे जर का उतार कमी असेल तर कार आधीच थांबते पण जर का बग, उतार वाढवला तर जास्ती अंतर जाईल का करून बघूया आपण हे बघ मगाशी आपला उतार एवढा होता आता अजून वाढवून बघूया अरे खूपच पुढे गेली की म्हणजे जर का उतार वाढवला तर कार पुढे जाते पण जर का उतार कमी केला तर आधीच थांबते बरोबर दादा पण हा उतार कसा समजतो कमी आहे की जास्त प्रश्न विचारला तू हे बघ कसं आहे तुझी उंची आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो तुझं वजन किलोग्राम मध्ये मोजतो तसाच हा उतार कोणामध्ये मोजतात कोण म्हणजे आईस्क्रीमचा कोण का <laughs> नाही रे तसं नाही म्हणजे बघ आता ही वही जमिनीपासून किती वळली आहे त्यावरून त्याचा कोण मोजला जातो आणि तो कोण कोन, कोन मापकाच्या सहाय्याने मोजतात म्हणजे बघतो आता ही वही अशी आडवी आहे जमिनीवरती आता मी थोडीशी वर उचलली अजून थोडी उचलली अजून थोडी उचलली जमीन आणि वही याच्यामधला कोन आपण बदलत गेलो अच्छा म्हणजे कोण मोजायला जमीन लागते बरोबर ना अरे तसं नाही हा हे बघ हे दोन ठोकळे ठीक आहे हे मी आता असे ठेवले आता हा वरचा ठोकळा मी थोडासा उचलला अजून थोडा उचलला आणि असा ठेवला याच्यामधला कोन, मी कमी जास्त करत गेलो अच्छा पण ह्याला काहीतरी नाव असेल हो आहे ना हे बघ हाडवा ठोकळा आणि हा उभा ठोकळा हा झाला काटकोन हा नाही अरे बर हे बघ हे पुस्तक आठवडा ही वही आहे ही एक बाजू ही दुसरी बाजू आणि दोन्ही बाजू ज्या ठिकाणी जुळतात त्या ठिकाणी कोण तयार होतो हाता कमी झाला हाता जास्त झाला बरोबर पण दादा कुठल्याही दोन बाजू किंवा रेषांमध्ये कोण असतोच का रे हो या दोन भिंतींमध्ये हो कट कोण पण दादा छोट्या कोणाला आणि मोठ्या कोणाला काय म्हणतात हा हे बघ हे बघ छोट्या कोणाला लघु कोण असं म्हणतात आणि मोठ्या कोणाला विशाल कोण असं म्हणतात विशाल कोण म्हणजे आजोबांची आराम खुर्ची तसच ना अगदी बरोबर अगदी बरोबर हे बघ हे ना हे हे अगदी सोपं आहे माझ्याकडे कशाला बोट दाखवतो बोट नाही दाखवते अच्छा कोण बोटांमध्ये पण कोण तयार होतो अंगठा आणि पहिलं बोट यामध्ये पण कोण तयार होतो मज लघु कोण काटकोण विशाल कोण बरोबर हे छान सुचला की तुला <laughs> दादा पण चौकोन या शब्दात पण कोण येतो ते हेच का बरोबर आहे मागच्या वर्षी शिकवलं ते लक्षात आहे तुझ्या <laughs> हे बघ हा चौकोन आहे आता मला सांग यामध्ये दोन बाजू किती ठिकाणी जुळत आहेत एक दोन तीन चार चार ठिकाणी जुळले शाबाज म्हणजे चार कोणांची आकृती ती चौकोन बरोबर आता खालती वाका कोणा आवरायला लागा हम्म चला शाळेची वेळ झालीये हे पटापट पसरा आवरायचा आहे आणि आपल्याला आहे ठीक आहे चला चला आपण काय शिकलो एक एका बिंदूतून सुरू होणाऱ्या दोन रेषांनी कोन तयार होतो दोन कोणाचे तीन प्रकार आहेत लघु कोण काटकोण विशाल कोण तीन एक बाजू उभी आणि एक बाजू आडवी असेल तर झालेल्या कोणाला काटकोन म्हणतात चार काटकोणापेक्षा छोट्या कोणाला लघु कोण म्हणतात लघु म्हणजे छोटा पाच लघु कोण काटकोणापेक्षा छोटा असतो सहा काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोण म्हणतात विशाल म्हणजे मोठा सात विशाल कोण काटकोणापेक्षा मोठा असतो करून तर पहा शरीर हे सर्वात सोपे आणि महत्त्वाचे साधन आहे कोपर गुडघा प्रत्येक सांधा विविध कोण करतात वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळे कोण आवश्यक असतात दोन बागेमध्ये झाड आणि जमीन काट कौन? फांदी खालून बघताना विशाल कोण फांदी आणि छोट्या फांद्या पानांची देठे यात विविध प्रकारचे कोण होतात तीन खेळ तुम्हाला सगळ्यांनाच आवडतो हा दादा वेगवेगळी आसनं करतोय शोधून काढा आपल्या ओळखीचे कोण चार घड्याळाच्या काट्यात प्रत्येक तासाला होणारा कोण पहा आणि त्याचा प्रकार ठरवा पाच कागदाच्या घड्या घालून वेगवेगळे कोण बघता येतात तुम्ही पण करून बघा आणि मित्रांना सांगा सहा आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांच्यामधील कोण ओळखा सात आईच्या किंवा ताईच्या आई मदतीने विविध कोण असलेली रांगोळी काढून बघा आठ इंग्रजी अक्षरांमध्ये कुठले कोण दिसतात ते शोधून काढा मराठी अक्षरात कुठले कोण दिसतात ते शोधून काढा नऊ एका बाजूने उघडणारा दरवाजा आणि दाराची चौकट यामध्ये लघुकोन काटकोन आणि विशाल विशालकोन करून बघा